पातळीवर एका मर्यादेपर्यंत आपली भावना व्यक्त करणं हे काम आहे. मात्र हा बुलढाणा लोकसभा मतदारसंघ हा हे निमित्त आहे. मात्र ही जी खरी लढाई आहे ही लोकसभा बुलढाण्याची नसून ही देशाचं संविधान वाचवण्याची लढाई आहे. राहुल गांधी हे इंडियालाईन्सचे कर्णधार आहे आणि ही लढाई ज्यांच्या नेतृत्वात लढत ते राहुल गांधी आहेत आणि राहुल गांधींचे पक्षातले एक कार्यकर्ते या नात्याने आमची सगळ्यांची महाविकास आघाडीसोबत राहण्याचा आमचा धर्म आहे, आमचं कर्तव्य आहे. आणि बुलढाणा ही जागा शिवसेनेला जो शिक्कामोर्तब जो महाविकास आघाडी पातळीवर जो झालेला आहे त्याचा आदर करत असताना आज या ठिकाणी एका दिलाने सर्वांनी जोमाने महाविकास आघाडीचं काम करावं, नरेंद्र केडेकरांचं काम करावं, या सर्व या ठिकाणी या संदर्भामध्ये सर्व चर्चा झालेली आहे. 11 वाजेपासून मेळावा या ठिकाणी सुरू आहे. तिथे कुठेही वांगाळ किंवा वेडंवाकडं किंवा जो काही दबावतंत्र एक शब्द आपण जो वापरला त्या अनुषंगाने कुठेही भाषा आणि कुठेही या मीटिंगचा मेळाव्याचा टोन त्या स्वरूपाचा नव्हता याची देखील आपण नोंद. आणि महाविकास आघाडीच्या विरोधात उमेदवार माझी पोस्ट ही कुठेही संभ्रम निर्माण करणारी किंवा बंडखोरीच्या अनुषंगाने नव्हती. पक्षपातळीवर इंडिया अलायन्स हा देशभरामध्ये काम कार्यरत आहे तर महाराष्ट्रामध्ये महायुती आहे. काही ठिकाणी ही मैत्रीपूर्ण लढत होत आहे. जसे पंजाबमध्ये आम आदमी पार्टी व काँग्रेस हे दोन्ही मैत्रीपूर्ण लढत देत आहेत तर दिल्लीमध्ये आणि गुजरातमध्ये आणि गोव्यामध्ये आम आदमी आणि काँग्रेस सोबत लढत आहे. त्यामुळे त्या स्वरूपामध्ये एक मैत्रीपूर्ण कुठे लढत होण्याच्या अनुषंगाने देखील देशभरामध्ये चर्चा सुरू आहे. त्या पातळीवर महाराष्ट्रातही अशा पद्धतीने होण्याच्या संदर्भामध्ये कुठे राज्यस्तरीय नेत्यांकडून विचारणा झाल्याच्या अनुषंगाने तो एक प्रश्न या ठिकाणी जरूर उपस्थित होता. मात्र महाविकास आघाडीच्या संपूर्ण ढाच्यामध्ये किंवा त्या त्रिज्येमध्ये आणि पक्ष पातळीवरच त्या संदर्भातली चर्चा होती. आज काय महाराष्ट्रामध्ये या ठिकाणी आघाडी झालेली होती तुमच्यासोबत, असं असताना उमेदवार डिक्लेअर झाला उमाटा गटाचा आणि तुम्ही सांगितलं की मैत्रीपूर्ण लढत, बुलढाण्याचा उल्लेख हा प्रश्नार्थचिन्ह स्वरूपामध्ये होता आणि तो प्रश्नार्थचिन्ह स्वरूपामध्ये एक राजकीय जी भूमिका होती त्या अनुषंगाने तो प्रश्न होता. मात्र तो प्रश्न जो आहे याचं उत्तर हे पक्षश्रेष्ठीने दिलेलं आहे. काही ठिकाणी राष्ट्रवादी, शिवसेना आणि काँग्रेस या तीन पक्षांमध्ये हा अद्याप चर्चा सुरू आहे. त्यामध्ये भिवंडी असेल, सांगली असेल, मुंबईच्या जागा असतील, त्यामुळे त्याच धर्तीवर बुलढाण्याचाही त्या ठिकाणी समावेश होता. मात्र हा पक्षांतर्गत आणि महायुतीच्या अंतर्गतला विषय होता. यामध्ये कुठेही दंड टोपटणे किंवा काम न करणे या स्वरूपाचा कुठलाही आशय हा व्यक्तिगत, खाजगी किंवा सार्वजनिकरित्या कुठेही तो नव्हता. आपण गटबाजी दूर झाली का तुमची, अंतर्गत गटबाजी तुमची दूर झाली का? नाही नाही, काँग्रेस पक्ष हाच गट आहे आणि काही स्वतःला काँग्रेसमधली समजतात त्यांनाही आपला आचार विचार व्यवहार उच्चार सुधारावा ही विनंती आहे. त्यामुळे अंतर्गत गटबाजीचा कुठलाही संबंध या निवडणुकीच्या अनुषंगाने किंवा या सगळ्या प्रक्रियेच्या अनुषंगाने नाही. काँग्रेस पक्षाच्या अनेक कार्यकर्त्यांना ही जागा काँग्रेसला सुटावी ही त्यांची भावना होती. मात्र इतपर ही भावना बुलढाण्यात आहे, इतर ठिकाणी त्याच्या विरुद्ध विपरीतही असू शकेल. त्यामुळे या भावनेचा आदर केला पाहिजे आणि आज त्याच कार्यकर्त्यांनी या कार्यक्रमाचं आज मेळाव्याचं आयोजन करण्यात केलं. हे समजण्याची गोष्ट आहे की ज्यांच्याजवळ प्रचंड पैसा आहे, केंद्रातही सत्ता आहे, राज्यातही सत्ता आहे, राज्यात त्यांनी सगळ्याच पक्ष फोडून एक महायुती नावाचा एक तयार केलेला आहे सगळा, आणि मग एवढ्या सगळ्या धनशक्तीविरुद्ध आमच्याजवळ असलेली प्रचंड जनशक्ती आणि आमची महाविकास आघाडीचे धर्मनिरपेक्ष मतं लढत त्यांची आणि आमचीच होणार आहे. दुसरा काही विषय येत नाही कोणाचा. महाविकास आघाडीमधील जे काँग्रेसचे नेते आहेत अश्विनी सपकाळ यांची एक सोशल मीडियावर पोस्ट व्हायरल झाली होती, त्यामुळे महाविकास आघाडीमध्ये मोठ्या प्रमाणात काँग्रेसमध्ये नाराजी आहे आणि एक संभ्रम निर्माण झाला होता. आज रोजी हर्षवर्धन सपकाळ हे नाराज असल्याचं बोललं जातं, त्यांची समजूत काढण्यात महाविकास आघाडीचे नेते यशस्वी झालेत असं म्हणता येईल? नाही पहा, त्या दिवशी मला हा प्रश्न तुम्हीच लोकांनी विचारला होता, त्यांची पोस्ट कुठली व्हायरल झाली, मी त्याही वेळेस ती पाहिली नव्हती. आणि मला हा विश्वास होता की हर्षवर्धन दादा हे ऑल इंडिया लेवलला राहुलजी गांधी यांच्यासोबत काम करतात, देशाची धर्मनिरपेक्ष घटना जी धोक्यात आलेली आहे तिच्यासाठी संविधान वाचवण्यासाठी राहुल गांधीसोबत भारत जोडो यात्रा असेल किंवा अन्य पॉलिसी मॅटर्स असतील देशात त्यामध्ये ते काम करतात हिरीरीनं, ते असं कधीच करणार नाही हा मला विश्वास होता.
ठीक आहे, आता काही कार्यकर्ते या बुलढाणा विधानसभा मतदारसंघातले की भी जागा आपल्याला मिळावी, दादाला उमेदवारी मिळावी, तर ही अपेक्षा प्रत्येक पक्षात असते आपापल्या नेत्याबद्दल पक्षाबद्दल, ती भावना काही वाईट नाही, काही नाराजी नाही, अजिबात नव्हतीच नाराजी नव्हतीच, ती भावना होती की त्यांना मिळावी, आम्हाला मिळाली तर आम्हाच्यात आणि त्यांच्यात काही फरक नाही, महाविकास आघाडीला राहुल गांधीला पंतप्रधान करण्यासाठीच आमची जाहीर भूमिका आहे, तीच त्यांची पण आहे. उद्या